यांचा कुणाशीही सामना नव्हता. ते कसल्याही पिंजऱ्यात अडकले नाही, म्हणूनच ते होते रसिकांच्या सिंहासनावर अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच निळू फुले. या रंगमंदिरात जमलेल्या रसिक मायबाप हो, नटराजाला स्मरण करून आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत. निळकंठ कृष्णाजी फुले यांचा जन्म झाला तो पुण्यात 25 जुलै 1931 रोजी. पण अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये यांचं बालपण गेलं. वडील लोखंड आणि भाजी विकून जमवलेल्या पैशांमध्ये उदरनिर्वाह करीत असत. त्यामुळे निळूभाऊंचं शिक्षण केवळ मॅट्रिकपर्यंतच झालं. त्यानंतर त्यांनी वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करायला सुरुवात केली. यात त्यांचं मन इतकं रमलं की त्यांना पुढे नर्सरी उघडायची होती, पण पैशांच्या अभावामुळे ते काही शक्य झालं नाही. आता तुझ्या मुखाने काय पंचांना खरं खरं असेल ते आपलं सांगून टाक. माळीकाम करत असताना दररोज रात्री उशिरापर्यंत जागून हा माळी पुस्तक वाचायचा असं या कॉलेजचे प्राचार्य म्हणतात. मग बोला, उपाय काय? त्या काळात त्यांना पगार होता 80 रुपये, आणि याच 80 रुपयांमधले दर महिन्याचे 10 रुपये निळूभाऊ राष्ट्र सेवा दलाला द्यायचे. गायकवाड, आपण नंगे वीर वामनराव जोशी आमच्या बरोबर तुरुंगात असायचे. आम्हाला नेहमी म्हणायचे, काय कबीरा आखडा बाजार में लिए लुखाटी हाथ जो फूके घरापनो चलो हमारे साथ. 1957 सुमारास संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवा दलासाठी एक वगनाट्य लिहिलं, येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनयामध्ये लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. पुलंच्या एका नाटकात रोंगेची भूमिका प्रचंड गाजली आणि रामनगरकरांसमवेत त्यांनी केलेल्या कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यानं रामनगरकर आणि निळूभाऊ दोघांनाही प्रेक्षकांनी पसंत केलं. खुलं काय, लांडग्यांनी दिलेला शब्द गो पाटील, पर मगराला दिलेला आहे. जंगली कबूतर, रण दोघांचे यांसारख्या एकाहून एक दर्जेदार नाटकांमधून जबरदस्त भूमिका करणाऱ्या या नटाला पहिला चित्रपट मिळाला, अनंत मानेंचा तमाशापट एक गाव 12 भानगडी. आता मंडळी समजा व्यवहार तोडायचं असली जहान आपल्या गावातलं इस्तुपाणी बंद करून टाका. यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांचा हा यशाचा आलेख कायम चढताच राहिला. हे बघा, आपण पंचमुनी इथं बसलेले झाला. 1972 सालच्या विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर मधला बाइंडर असो किंवा दळवींच्या सूर्यास्त मधला आप्पाजी, निळूभाऊंनी उत्तम रंगवला. सरकारी खर्चानं रंगवलेला घोषणा तू मला वाचून दाखव, तर तू पोल्यांच्याकडनं 8 कोटी घेतले, तू माझ झाल. चहाच्या व्यापाऱ्याकडनं 16 कोटी रुपये घेत चहा माझ. जिथं तिथे सत्तेच्या जोरा नुसते पैसे खातात. विजय तेंडुलकरांच्याच सामना या चित्रपटात निळूभाऊंनी हिंदूराव धोंडे पाटील हा असा काही साकारला की मराठी चित्रपट सृष्टीत नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकीच प्रसिद्धी मिळू लागली. हात लावा कोण म्हणते, हात न लावता माणसाला मोडायच्या इतके आश्चर्य. सामना चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू आणि निळूभाऊ यांच्या अभिनयाची जुगलबंदी म्हणजे प्रेक्षकांसाठी जणू अनोखी पर्वणीच. तिनं आपल्या मुखांना माझं नाव सांगावं, पण म्हणते तो दंड भरायला मी तयार आहे. अहो मुतूर म्हणले तर मुतूर लावून देत, 12 एकराचा वावर त्या नावावर करून देत. मग यानंतर मात्र निळूभाऊंसाठी अशा प्रकारच्या अनेक भूमिकांची जणू रांगच लागली. एरवी अत्यंत सज्जनपणे वावरणारा हा नट चित्रपटांमध्ये नायिकांच्या बलात्काराला बळी पडायचा. अरे आम्ही नाही कुठं म्हणतोय, आमचं खुल्लं खुल्ले, पण करून सवरून असलं संतपणाचा ढोंग आम्ही करत नाही. बाई वाड्यावर या असं म्हणत खलनायकी प्रवृत्तीची प्रत्येक भूमिका इतक्या समर्थपणे साकारायचा की समाजामधल्या अनेक चित्रपट चाहत्यांकडून त्यांचा तिरस्कारही केला जायचा. खऱ्या अर्थानं हेच त्यांच्या अभिनयाचं सामर्थ्य म्हणावं लागेल. खरं सांगू, आज तुला मी इचारायला आले, नीट विचार कर. 12 एकराचं वावर तुझ्या नावावर करून देतो. दिवस असं मोकळं राहायचं काय की आमच्यापाशी. अगं इलीला मांडव लागतोच की. तुझा मुर्गा उचलला मांडव घालणार असा, आता जातो असं घालो ओरका टक्कुरी. पण त्यांच्या या भूमिकेला त्यांनी तोड दिली. सिंहासन मधल्या
पत्रकाराच्या भूमिकेनं। जब्बार पटेलांच्या जयत्र जयत, एक होता विदूषक यांसारख्या सिनेमांसोबत चोरीचा मामला, शापित, पुढचं पाऊल, बिनकामाचा नवरा, फटाकडी, कळत नकळत, पिंजरा आणि अशा अनेक सिनेमांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या। मग तू सुद्धा आहेस ना व, आर मग तू सांग की हे तमाशातली पोरगी तू काढून आणलीस, तुला तरी सोबत का। मराठीत जवळपास 140 अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं, तर काही हिंदी चित्रपटांमध्येही निळूभाऊ वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसले। अमिताभ बच्चनसोबत कुलीमधला त्यांचा अभिनय असो किंवा महेश भट्टच्या सारांशमधला खलनायक, कधीही न विसरता येण्यासारखा आहे। आता कलावंत म्हणलं मी त्याला ताडी चढायची तो माडी चढणार। तुमची आता काय कल्पना आहे, आता शाहीर कुठे? साहेब जरा हे कोणा लवकर सोडवा। या सामर्थ्य संपन्न अभिनेत्याला हिंदीतही बऱ्याच संधी मिळाल्या, पण यांचं हिंदीत काही मन रमलं नाही, कारण मराठीतला गावरान ठसकाच त्यांना कायम आनंद द्यायचा। तुम्ही सगळे मिळून पैसे खर्च करून खेळ बघायला आलात, एवढा मान मारा तपथ्याला दिला, नाव लौकिक झालं। त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट होता गोष्ट छोटी डोंगरा एवढी। यानंतर मात्र सिने चाहते निळूभाऊंना रुपेरी पडद्यावर पाहण्यापासून मुकले, कारण उतार वयात त्यांना अन्न नलिकेच्या कर्करोगानं सतावलं होतं। अखेर 13 जुलै 2009 रोजी अंथरुणाला खिळून असणाऱ्या निळूभाऊंनी शेवटचा श्वास घेतला। महात्मा फुलेंचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते। डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांशी असलेली त्यांची बांधिलकी, समाजसेवेची निष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कळवळा आणि सामाजिक कृतज्ञता निधीसाठी असणारी धडपड, हे सगळं करूनही कधीही न थकणारा हा नट शेवटपर्यंत काम करीत राहिला। मी तुम्हाला हेच सांगणार, शेतकरी संकटात सापडलाय, आता कुणीतरी काहीतरी करायला पाहिजे। कला विश्वातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारही लाभले। महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग 3 साहित्य संगीत अकादमी पुरस्कार, सूर्यास्त नाटकासाठी नाट्य दर्पण पुरस्कार त्यांना मिळाला, आणि जयंतराव टिळक जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला। अहो मिनिस्टर साहेब येणार आहेत, वा वा वा, तेव्हा तुमच्या सर्व कलाकारांनी हजर राहावं अशी त्यांची आपली इच्छा आहे। अहो येणारच काय येणार रे। आवाजाची पट्टी उगाच न चढवता, आक्रस्ताळेपणा न करता, आपल्या अभिनयाच्या ताकदीनं प्रत्येक भूमिका जिवंत करणारा हा नट निसर्गदत्त अभिनय काय असतो हे साऱ्या जनांना दाखवून गेला। अशा या नटश्रेष्ठाला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा। मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी।